दिनांक 15 ते 18 डिसेंबर दरम्यान शालेय अंध मुलांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून राज्यातील विविध संघांचा यात समावेश आहे. या स्पर्धेचं मोठ्या उत्साहात उद्घाटन करण्यात आलं. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी श्रीमती श्यामा पवार, जुवारी सिमेंट हेडेलबर्ग ग्रुप सोलापूरचे प्लांट हेड दीपक कक्कर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान या स्पर्धेत राज्यातील विविध संघ सहभागी झालेत. यात पुणे, भोसरी, पंढरपूर, औरंगाबाद, जालना, नांदेड, अमरावती, चिखलदरा, नागपूर, सांगली यासह सोलापुरातील संघांचा समावेश आहे. घुमा दिया है गेंद को, पीछा कर रहे हैं खिलाड़ी, नहीं रोक पाएंगे गेंद 4 रन के लिए और ये 50 रन पूरे पुणे के. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करून या स्पर्धेनिमित्त शुभेच्छा व्यक्त केल्या. उद्घाटनानंतर लगेचच मान्यवरांच्या उपस्थितीत कोरेगाव पार्क अंधशाळा पुणे आणि राजीव गांधी मेमोरियल अंधशाळा सोलापूर यांच्यातील पहिल्या सामन्याचं नाणेफेक करण्यात आलं. राजीव गांधी मेमोरियल अंधशाळा यांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण केलं. कोरेगाव पार्क अंधशाळा यांनी 10 षटकात 111 धावा काढल्या, तर प्रत्युत्तरादाखल राजीव गांधी मेमोरियल अंधशाळेनं केवळ 41 धावा केल्या. सामनावीर म्हणून बाबूराव वैद्य याला सन्मानित करण्यात आलं. सूत्रसंचालन प्रभाकर कदम, राजू शेळके यांनी केले, तर आभार सिद्धू बिराजदार यांनी मानले. राष्ट्रीय दृष्टीन संघ महाराष्ट्र या आमच्या संस्थेकडून मागील 32 वर्षापासून अंध मुलांच्या शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. यावर्षी क्रीडा स्पर्धा ह्या सोलापूरमध्ये क्रिकेट स्पर्धा मुलांच्या घेतल्या जात आहेत. महाराष्ट्रातल्या सबंध कानाकोपऱ्यातून अर्थात नागपूर, अमरावती, जालना, औरंगाबाद, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर याच्या ठिकाणाहून एकूण 12 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. आणि या स्पर्धा साखळी सामन्या पद्धतीनं सोलापूर येथील रेल्वे मैदान येथे खेळवल्या जात आहेत. या स्पर्धेसाठी सर्व टीममधून साधारणतः 200 खेळाडू हे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. खेळण्यासाठी आलो आहे. मॅच खेळून बरं वाटतंय आणि अनुभव पण येतो की बाहेर कशा ओपनमध्ये मॅचेस खेळतात वगैरे, कोणते प्लेअर कसे असतात वगैरे अनुभव येतो ना. क्रिकेटचे नियम बॉल बरोबर असतात, क्रिकेटचे नियम की कसे असतात काय ते समजतं ना बाहेर आलं की. डोसपेक्षा म्हणजे जे नॉर्मली खेळतात त्यांचे नियम वेगळे असतात, त्यांचे ब्लँड खेळतात त्यांचे नियम वेगळे असतात. बॉक्सचा नो बॉल वगैरे, रेषेचा नो बॉल, B1, B2, B3 हे 3 असतात. बॉल कसं असतं काय? बॉल म्हणजे बॉलमध्ये छरे असतात आणि B1 स्ट्राईकला असेल तर बॉल टाकला की B1 आवाज येतो बॉलचा आणि ते शॉर्ट मार बॉलच्या आवाजाने शॉर्ट मारतात. आणि मला क्रिकेटची पहिल्यापासूनच खूप आवड आहे आणि मी पहिल्यांदाच एक असं बाहेर टुर्नामेंटसाठी किंवा मॅचसाठी आपण म्हणू शकता आलेलो आहे. आणि इथे व्यवस्था पण खूप छान आहे आणि B1, B2, B3 ना असे एक हे असतात टीममध्ये आणि त्यात B1चे 4 असतात आणि पार्सली B2, B3 7 असतात. तर अशा प्रकारे मॅच खेळली जाते. मी मे महिन्यात दो इंग्लंडला महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होणार आहे, तिथे मी खेळणार आहे. आणि क्रिकेट स्पर्धेचे नियम हे 4 B1 असतात, 4 B2 असतात आणि 3 B3 असतात. तर 20 ओव्हरच्या मॅच असतील तर B1च्या 8 ओव्हर असतात. B1 म्हणजे टोटल ब्लाइंड असतात, B2 म्हणजे थोडं आणि B3 म्हणजे बाउंड्रीपर्यंत एवढं दिसलं असे असतात. आता इंग्लंड इथे होणाऱ्या महिलांच्या स्पर्धा आहेत तिथे आणि नोव्हेंबरमध्ये दुबईला वर्ल्ड कप होणार.